नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील बोर्ड परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न, त्या प्रश्नांमध्ये जे उत्तरं लिहायचे आहेत त्या उत्तरांचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांना असणारे गुण, अशा पद्धतीने आपण बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीची सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत प्रकरण 1, प्रकरण 3, प्रकरण 3B अशा प्रकरणांविषयीच्या प्रश्नांची, त्याच्या उत्तरांच्या मुद्द्यांची आणि गुण विभागणीची माहिती अभ्यासलेली आहे। आपण जर प्रथमच हा व्हिडिओ अभ्यासत असाल तर आपल्याला विनंती आहे की त्या प्रकरणांचे देखील व्हिडिओ अभ्यासा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे त्याची एक कल्पना, एक आयडिया आणि त्या मार्कांनुसार कसे मुद्दे लिहायचे याविषयीची कल्पना येईल। चला तर मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण ह्या प्रकरणातील अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची, त्यामधील उत्तराच्या मुद्द्यांची आणि त्याला असलेल्या मार्कांची माहिती अभ्यासूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे, फरक स्पष्ट करा। फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नामध्ये स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता असं जर फरक विचारला तर आपल्याला पहिला फरकाचा मुद्दा लिहायचा आहे, अर्थ किंवा व्याख्या। या मुद्द्यासाठी एक गुण असतो आणि इतर कोणताही मुद्दा तुम्ही लिहिला की त्यासाठी एक गुण असतो। स्थल उपयोगिता कशातून निर्माण होते, काल उपयोगिता कशातून निर्माण होते हे तुम्ही सांगू शकता, किंवा त्याचं उदाहरण देखील तुम्हाला देता येईल, स्थल उपयोगितेचं, काल उपयोगितेचं, त्यासाठी एक गुण असणार आहे। यानंतर दुसरा फरक आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता। ही कन्सेप्ट थोडी मोठी आहे, त्यामुळे याच्यातले बरेचसे मुद्दे तुम्हाला सांगता येतील, पण प्रथम आपण सुरुवात करणार आहोत अर्थ आणि व्याख्यापासून। या मुद्द्यासाठी एक गुण आहे, तुम्ही व्याख्या लिहा किंवा त्याचा अर्थ समजून सांगा, यासाठी एक गुण असणार आहे। इतर आपण दोघांमधला संबंध विचारात घेऊ शकतो, एकूण उपयोगिता काय आहे, सीमांत उपयोगिता काय आहे, हे तुम्हाला संबंधात देखील सांगता येईल, म्हणजे एकूण उपयोगिता कशी असते, सीमांत उपयोगिता कशी असते, हे यामध्ये तुम्हाला सांगता येईल। दुसरं आहे यांचं मूल्य, एकूण उपयोगितेची मूल्य कशी असतात, सीमांत उपयोगितेची मूल्य कशी असतात, हे देखील आपल्याला या ठिकाणी घेता येईल। कुठलाही तुम्ही मुद्दा तयार करू शकता, मी आधीच सांगितले मूल्यांमध्ये जसं एकूण उपयोगितेचं मूल्य नेहमी धनात्मक असतं, सीमांत उपयोगितेचं मूल्य जर तुम्ही पाहिलं तर धन, ऋण, शून्य असं असू शकतं, तर हे ह्या ठिकाणी तुम्ही मुद्द्यामध्ये घेऊ शकता। इवन तुम्हाला आकृती देखील दोघांचे सेपरेट काढून त्या ठिकाणी फरक स्पष्ट करता येऊ शकतो। हे डिपेंड आहे तुम्ही कुठला मुद्दा घेताय, कशा पद्धतीने करता। यानंतर तिसरा फरक आहे उपयोगिता आणि उपयुक्तता। उपयोगितेच्या वैशिष्ट्यांमध्ये असणाऱ्या घटकांवरती देखील तुम्हाला अशा पद्धतीचा फरक तयार करता येतो आणि फरकाचा मुद्दा देखील या ठिकाणी लिहिता येईल। दोघांचीही व्याख्या लिहा किंवा अर्थ सांगा, यासाठी एक गुण मिळतील। उपयोगिता म्हणजे काय, उपयुक्तता म्हणजे काय, याच्या आपण साध्या सोप्या भाषेत व्याख्या बनवलेल्या आहेत, त्या व्याख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत। यानंतर दोघांमध्ये असणारा संबंध या ठिकाणी सांगायचे, उपयोगिता आणि उपयुक्तता हे उपभोगाच्या कुठल्या घटकाशी संबंधित आहे हे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकताय। उदाहरण देता येईल एक तुम्हाला उपयोगिता आणि उपयुक्तता यांच्या संदर्भामध्ये, असे दोन तीन मुद्दे या ठिकाणी फरकामध्ये आपण लिहिणे गरजेचं आहे, यासाठी एक गुण मिळणार आहे। यानंतर जाऊयात आपण पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे द्या। थोडक्यात उत्तरे द्याचा 4 मार्काचा प्रश्न आहे। या 4 मार्काच्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न करायचे आहेत तेही पाहूयात आणि त्यामधील उत्तरं कशी लिहायची हे देखील समजून घ्या। पहिला प्रश्न ह्या ठिकाणी घेतला आहे मी, महत्त्वाचा प्रश्न आहे तसं पाहिलं तर, सीमांत उपयोगिता व किंमत संबंध हा नव्याने आलेला टॉपिक आहे आणि ह्या टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ह्या ठिकाणी मी प्रथम ह्या प्रश्नाचा विचार केलेला आहे। यामध्ये सर्वप्रथम सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यामधला संबंध, त्यांची थोडीशी माहिती तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर स्पष्टीकरण करायचं, पण हे स्पष्टीकरण करण्यासाठी तक्ता आहे आणि त्या तक्त्यावरून 3 स्थिती आपल्याला दाखवता येतात। 3 मुद्दे टाकून तरी तुम्ही क्रमांक टाकून या स्थिती लिहिल्या तरी चालते। असे सुरुवातीचा संबंध, त्याची माहिती, तक्ता आणि 3 स्थिती यासारखे 3 मुद्दे तुम्ही स्थितीचे लिहिले, तक्ता काढला, तर या घटकांसाठी 4 गुण असणार आहेत। ह्या 4 गुणांसाठी आपल्याला एवढी सगळी माहिती या प्रश्नात येणं गरजेचं आहे। यानंतर आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा। उपयोगितेचे एकूण 6 प्रकार आहेत आपण अभ्यासलेले आहेत। उपयोगितेचे प्रकार विचारले असतील, सुरुवात उपयोगितेच्या व्याख्यापासून करा, उपयोगितेची व्याख्या लिहा।
आणि मग प्रकार त्या ठिकाणी लिहा. प्रत्येक प्रकारामध्ये पण तुम्ही त्या प्रकाराची व्याख्या आणि एक उदाहरण द्यायचं आहे. असे एकूण सहा प्रकार आहेत, ते सहा प्रकार या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करायचे. कारण जास्त प्रकार आहेत, गुणगम्य आहेत. जर परीक्षेला विचारलं कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा, तर मग चांगल्या पद्धतीने व्याख्या लिहा, त्याचं स्पष्टीकरण करा व्यवस्थित, आणि मग उदाहरण लिहा. त्यावेळेस मार्कांसाठी कमी जर तुम्हाला प्रकार विचारले तर स्पष्टीकरण वाढवावं लागेल, पण सगळे प्रकार लिहायचे असतील तर मग फक्त व्याख्या आणि उदाहरण लिहून उत्तर लिहिलं तरी चालेल. यानंतर तिसरा आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील संबंध स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोघांच्याही व्याख्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर दोघांचा संबंध स्पष्ट करायचा आहे. हा संबंध तक्ता आणि आकृतीद्वारे स्पष्ट करता येतो. मी सांगितलं होतं तुम्हाला, एका अर्ध्या भागामध्ये तक्ता काढा, अर्ध्या भागामध्ये आकृती काढा, समोरासमोर दोन्ही घटक बसवा, आणि मग त्या दोघांचा संबंध चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा. क्रमांक टाकून हे आपण संबंध अभ्यासलेलेच आहेत. पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा संबंध होता. एकूण उपयोगिता त्यानंतर कशी वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता कशी घटत जाते, हा संबंध होता. असे जे संबंध आहेत, हे संबंध या ठिकाणी स्पष्ट करायचे. त्यासाठी चार गुण असतील. यानंतर या प्रकरणामध्ये चार मार्काचे अनेक प्रश्न घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या संदर्भात तयार होतात. मी इथं एक त्याच्यातला मुद्दा घेतला आहे, म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे उपयोग स्पष्ट करा, असा प्रश्न विचारात घेतलेला आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद स्पष्ट करा, घटत्या सीमांत उपयोगितेची गृहितक स्पष्ट करा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची मर्यादा स्पष्ट करा, घटत्या सीमांत उपयोगितेचे सिद्धांत महत्त्व स्पष्ट करा, अशा प्रकारचे ह्या घटत्या सीमांत उपयोगितेवरती आधारित असणारे मुद्दे आहेत. त्यापैकी कुठलाही एक मुद्दा ह्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. असा जर प्रश्न त्या घटकांवरती विचारला तर शक्यतो जर तुम्हाला सिद्धांत सांगता आला तर सिद्धांत सांगा, आणि त्यानंतर मग मर्यादा विचारलेल्या असतील तर मर्यादाचे मुद्दे लिहा चार, उपयोगिता विचारली अस उपयोग विचारले असेल तर उपयोग लिहा, महत्त्व विचारलं असेल तर महत्त्व लिहा, जे काही घटक विचारला जाईल त्याचा ह्या ठिकाणी चार मुद्दे स्पष्ट करायचे आहेत, आणि उरलेले इतर जे मुद्दे आहेत ते तसेच मुद्दे टाकून खाली लिहायचे आहेत. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, सविस्तर उत्तरे द्या. आता हे प्रश्न चार मार्कात देखील विचारता येतील आणि सविस्तर उत्तरात देखील विचारता येऊ शकतात, परंतु आपण जास्त विचार करूया. सविस्तर उत्तरांमध्येच हे प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि तिथंच आपल्याला लिहायचे आहेत, असा विचार करून आपण हे जर सोडवायचे म्हटले तर कशा पद्धतीने सोडवता येतील याचा आपण सर्वप्रथम विचार करूया. एक पहिला प्रश्न त्यामध्ये घेतला आपण, घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमात नियम हा गृहितांसह स्पष्ट करा, असा जर प्रश्न विचारला तर 8 मार्कामध्ये हा प्रश्न विचारता येण्यासारखा प्रश्न आहे. कारण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम विचारला आहे. नियम विचारला म्हणजे आपले चार मुद्दे फिक्स आहेत, प्रस्तावना त्यासाठी एक गुण, नियम आहेत त्यासाठी एक गुण, तक्ता आहे तक्त्यासाठी एक गुण असतो, आकृती आहे आकृतीसाठी एक गुण आहे, त्यानंतर दोघांची स्पष्टीकरणं आहेत, तक्त्याचं स्पष्टीकरण आहे आकृतीचं स्पष्टीकरण आहे, ह्या दोघांच्या स्पष्टीकरणाला एक गुण, गृहितक विचारलेले आहेत म्हणून गृहितक ह्या ठिकाणी स्पष्ट करायचे 3 मार्कासाठी. जसं आपण मागणीच्या नियमाच्या संदर्भात विचारात घेतलं होतं अगदी तसाच हा प्रश्न देखील विचारात घेऊन त्याचं उत्तर लिहायचे 8 मार्कामध्ये विचारलं तर. 4 मार्कामध्ये विचारला फक्त प्रस्तावना नियम तक्ता आकृती त्यांचे स्पष्टीकरण एवढंच अपेक्षित आहे, तिथं फक्त ह्याच गोष्टी लिहायच्या आहेत. त्यावेळेस प्रत्येक घटकाला एक गुण अशा पद्धतीने ह्या ठिकाणी 4 गुण होणार आहे. त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न सविस्तर उत्तरामध्ये आपल्याला विचारात घेता येईल, तो म्हणजे उपयोगिता जी आहे त्या उपयोगितेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये. असा जर प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नाची सुरुवात व्याख्याने करायची, उपयोगितेची व्याख्या लिहायची आणि नंतर त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची. 8 मार्काला विचारला 8 मुद्दे स्पष्ट करायचे, 4 मार्काला विचारला 4 मुद्दे स्पष्ट करून त्याचे उरलेले पर्याय लिहून टाकायचे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी सोडवते. या प्रकरणामध्ये
मी जे महत्त्वाचे क्वेश्चन होते हे क्वेश्चन मी या ठिकाणी सांगितले, उत्तरं देखील त्याच्यात कोणत्या मुद्द्यांद्वारे कशा पद्धतीने लिहायची हे देखील पाहिले, त्याला किती गुण मिळतील हे देखील सांगितले. एवढं जर क्लिअर तुम्हाला सांगितलं जात असेल, स्पष्ट केलं जात असेल, तर उत्तरं लिहिताना आता यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक होता कामा नये. अशाच पद्धतीने त्याची विश्लेषण करायला शिका, म्हणजे परीक्षेमध्ये जेवढे गुण त्या प्रश्नाला असतील तेवढे जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवता येतील. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांसोबत.